खूप छान प्रकारचे असे इथे प्रोग्राम गीत वगैरे सादर केलेले आहेत मुलांनी. पुणे फणसापूर केंद्र आणि आंदोशी केंद्र या संयुक्त दोन्ही केंद्रांचा बाल मेळावा स्नेह मेळावा प्रमाणे मुलांसाठी अतिशय उत्तम दर्जाचं असं स्नेहभोजन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. एकंदरीत आजचा हा कार्यक्रम आनंद मेळा साजरा करण्यासाठी इथे जाऊ. आम्ही पालक वर्ग खूप खुश आहोत आणि असंच कार्य. आपला परिसरात धरण असून या धरणाची माहिती बऱ्याच जणांना नाही, तो विद्यार्थ्यांना एक बाहेरचे काहीतरी अनुभव मिळावेत आणि एक माहिती शाळा आणि गुलाब आणि फणसापूर ह्या केंद्रातल्या शाळांनी सहभाग घेतलेला आहे. नमस्कार मंडळी, मी महेंद्र गावण कलात्रंग अलिबाग पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, हा ब्लॉग मी उशिरा चालू करतो आहे कारण मी खूप उशिरा इथे पोहोचलो आणि इथे बालमेळा चालू आहे. केंद्रप्रमुख भोपी सर यांच्या माध्यमातून आंदोशी फणसापूर विभागामार्फत हा बालमेळावा कार्यक्रम चालू आहे आणि खरोखर खूप छानरित्या हा कार्यक्रम चालू आहे कारण लहान मुलांच्या सुप्तगुणाला वाव मिळण्यासाठी हा खरोखर खूप मोठा हा इथे मंच रंगमंच आहे एकतर आणि खूप छान प्रकारचे असे इथे प्रोग्राम गीत वगैरे सादर केलेले आहेत मुलांनी. तसेच भोजनातसुद्धा कार्यक्रम छानसुद्धा झालेला आहे. इथे पाठीमागे बघते ह्या साईडला भोजन वगैरे झालेलं आहे, इकडे असं तयारी केलेली आहे सर्व आणि आत्ता सर्व मंडळी अजून भोजनाचा आस्वादसुद्धा घेत आहेत आणि हा कार्यक्रमाचा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघणार आहात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब मात्र नक्की करा. नमस्कार, मी विनायक भोनकर, शाळा गोटवडे, केंद्र आंदोशी. आज या ठिकाणी बापळे फणसापूर केंद्र आणि आंदोशी केंद्र या संयुक्त दोन्ही केंद्रांचा बालमेळावा स्नेह मेळावा या उमटे धरणाच्या परिसरामध्ये निसर्गरम्य परिसरामध्ये याचं आयोजन आमचे सर्वांचे लाडके केंद्रप्रमुख तथा मार्गदर्शक सन्माननीय प्रमोदजी भोपी सर यांच्या संकल्पनेतून हा सोहळा याची देही याची डोळा संपन्न होत आहे आणि त्याचे साक्षीदार होण्यासाठी अनेक विद्यार्थी पालक शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. हा सोहळा ठेवण्यामागचा उद्देश एकच, सतत विद्यार्थी त्या शैक्षणिक वातावरणामध्ये किंवा चार भिंतींच्या आतमध्ये असतात, त्या विद्यार्थ्यांना कुठेतरी व्यासपीठ मिळावं किंवा त्या शैक्षणिक वातावरणातून निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन आपला मनमुराद आनंद बालपण जे आहे खऱ्या अर्थाने त्या बालपणाचा आनंद लुटता यावा हा मेन उद्देश होता आणि तो साकार करण्यासाठी मनोरंजकता आणण्यासाठी या ठिकाणी विविध मनोरंजनात्मक खेळ त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम स्नेहभोजन अशा विविध प्रकारचा हा संपूर्ण दिवसभराचा भरगच्च असा कार्यक्रमाचं नियोजन सन्माननीय केंद्रप्रमुख ओपी सर यांच्या माध्यमातून करण्यात आलं. त्यानंतर दोन्ही केंद्रातले सर्व शिक्षक, या पंचकृषीतील सर्व ग्रामस्थ, पालक आणि अनेक पदाधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत ह्या कार्यक्रमाला भेटी दिलेल्या आहेत. सन्माननीय अलिबाग तालुका पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी हे देखील इथे येऊन गेले, त्यांनी देखील गौरवउद्गार या कार्यक्रमाचे काढले. हा कार्यक्रमाचा मध्यांतर झालेला आहे, हा शेवटपर्यंत कार्यक्रम यशस्वी होणार आहे आणि एक उत्तम कार्यक्रम या ठिकाणी घेतल्याबद्दल मी आदरणीय केंद्रप्रमुखांचा आणि सर्व दोन्ही केंद्रातील सर्व शिक्षक, पालक, सर्व शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष, सदस्य या सर्वांना धन्यवाद देतो. यजमानपद घेतलेले हे मोरंडेगाव, महान मोरंडेगाव इथल्या ग्रामस्थांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी इथं माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. मी बळीराम पाटील, मुख्याध्यापक बेलोशीवाडी. आजचा हा बालक मेळावा अतिशय आनंददायी वातावरणात या ठिकाणी माननीय केंद्रप्रमुख प्रमोदजी भोपी यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी साकार झालेला आहे आणि या ठिकाणी विविध असे कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत ज्यातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे मुलांसाठी अतिशय उत्तम दर्जाचं असं स्नेहभोजन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. एकंदरीत आजचा हा कार्यक्रम दर्जेदार झालेला आहे असं माझं मत आहे वैयक्तिक आणि एकंदरीत ह्या कार्यक्रमाला जी प्रसिद्धी दिलेली आहे भोपी सरांनी तीसुद्धा फार महत्त्वाची आहे. अनेक वरिष्ठांनी या ठिकाणी भेटी देऊन आपलं मनोगत चांगल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत आणि आजचा एकंदरीत कार्यक्रम हा अतिशय छान आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा असा झालेला आहे एवढं मी सांगू शकतो या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी दर्शना राजेंद्र पाटील, शाळा सराई आंबेपूर. आज आम्ही बापळे फणसापूर केंद्र आणि आंदोशी केंद्र ह्यांचं संयुक्त
आनंद मेळा साजरा करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. खूप उत्साहाचं वातावरण आहे. प्रथम सगळ्यांचं स्वागत झालं आणि आता सांस्कृतिक कार्यक्रम झाले. छान मुलांनी परफॉर्मन्स दिला. आता जेवणाचा आस्वाद मुलं घेत आहेत. ह्यानंतर आमच्या स्पर्धा होणार आहेत आणि मुलं खूप आनंदित आहेत. एक वेगळा अनुभव, एक वेगळा आनंद या वातावरणात आम्हाला मिळाला आहे. आमच्या सरांचे धन्यवाद. नमस्कार, मी रामराज शाळेची अध्यक्ष, माझं नाव प्रज्ञाविनायक पालकर. आज इथे गोपी सरांनी बाल आनंद मेळावा सादर म्हणजे ठेवला होता आणि त्याच्यासाठी भरपूर उपस्थिती आहे. विद्यार्थी खुश आहेत, आम्ही पालक वर्ग खूप खुश आहोत आणि असंच कार्य पुढे चालत राहू यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा. मी श्री विलास काशीनाथ पाटील, रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा वापळे फणसापूर मुख्याध्यापक. मी या केंद्रात जवळजवळ 27 वर्ष काम करत आहे आणि पूर्वी बाळ मेळावे व्हायचे पण ते एका केंद्रापुरते व्हायचे, मध्ये ते बंदच झाले. आता एक आम्हाला तरुण तडफदार असं नेतृत्व या तालुक्याचे आमच्या शिक्षक संघाचे अध्यक्ष आदर्श शिक्षक असे आम्हाला एक केंद्रप्रमुख श्री प्रमोद काशीनाथ भोपी असे लाभलेले आहेत आणि त्यांच्या या संकल्पनेतून हा दोन्ही केंद्रांचा एकत्र असा कार्यक्रम या ठिकाणी उमटे धरणावर ठेवलेला आहे. त्याचा शैक्षणिक कार्यक्रम हा होतोच, परंतु दुसरा एक त्याचा हेतू आहे की आजूबाजूच्या परिसरातील मुलांनी धरण पाणी पितो पण धरण हे पाहिलेलं नाही, खास त्यासाठी घेऊन येत नाहीत पालक किंवा शिक्षक. पण आता काय एवढं लांब सली नेतात, पण ह्या आपला परिसरात धरण असून या धरणाची माहिती बऱ्याच जणांना नाही, तो एक आपला उद्दिष्ट या ठिकाणी साध्य झालेला आहे. आणि हा कार्यक्रम राबवताना सर्व शिक्षकांनी सर्व शाळा प्रमुखांनी या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे आणि सर्वांनी हा किंवा या मोरुंडेवाडीचे सर्व पालक महिला वर्ग यांनी ही मेहनत घेऊन हा कार्यक्रम सिद्धीस नेण्यास अगदी मदत केलेली आहे. त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देऊन माझे मनोगत या ठिकाणी संपवितो. सौ सुजाता अमृत मात्रे, मी विशेष शिक्षिका आहे रायगड जिल्हा परिषद शाळा चिंचोटी येथील. आजचा हा बालमेळावा आमचे माननीय केंद्रप्रमुख श्री भोपी सर यांनी जो आयोजित केलेला आहे, याच्यामध्ये दोन केंद्रांचा संयुक्त बालमेळावा त्यांनी आयोजित केला आहे आणि त्यामध्ये मुलांचा इतका उत्स्फूर्त सहभाग आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग, त्याचप्रमाणे सर्व शाळा व्यवस्थापन कमिटी, त्याप्रमाणे सगळे पालक यांनी इतका मेहनतीने हा मेळावा सादर केलेला आहे. परंतु त्याच्यामध्ये जो भोपी सरांची जी संकल्पना होती, त्यांनी हा बाळमेळावा ही संकल्पना आधीपासूनची होती पण परंतु काही वर्ष हा कार्यक्रम जरा बाजूला गेला होता. परंतु एक प्रकारे शाळेबाहेरची शाळा म्हणून विद्यार्थ्यांना एक बाहेरचे काहीतरी अनुभव मिळावेत आणि विद्यार्थी सतत अभ्यासाच्या ज्या ओझ्याखाली असतात त्यांचं ते ओझं कमी होऊन त्यांना काहीतरी एक मनोरंजनात्मक काहीतरी मिळावं हा एक उद्देश त्यांनी ठेवला होता आणि खरोखरच तो उद्देश इतका सफल झालेला दिसतो आहे की विद्यार्थी अगदी मनमुक्त असा त्यांनी मनमुरादपणे आपला आनंद त्यांनी साध्य केलेला आहे आणि सगळीकडे मुलं सगळीकडे फिरताना दिसत आहेत. त्यांनी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेले आहेत आणि गेमचे आयोजन केलेले आहेत, ते आता पुढे चालू आहेत. स्नेहभोजनाचा कार्यक्रम इतका सुंदररित्या साजरा केलेला आहे आणि सर्व विद्यार्थी, सर्व पालक, सर्व विद्यार्थी आणि तसेच त्यांचे पालक आणि व्यवस्थापन कमिटी, शिक्षक यांचा जो आनंद आहे तो एवढा ओसंडून वाहत आहे की असेच कार्यक्रम दरवेळी जर वेळोवेळी जर आयोजित केले तर विद्यार्थ्यांना नक्कीच बाहेरचं काहीतरी ज्ञान मिळण्यास मदत होईल. एवढं मी बोलून माझे छोटेसे मनोगत पूर्ण करते. या ठिकाणी आता उपस्थित राहिलेले आहेत असे बालरक्षकच तुमचं आज होतं का? ठीक आहे, ठीक आहे. या ठिकाणी उपस्थित मान्यवर त्यांचं मी शब्दसुमनाने पहिल्यांदा स्वागत करतो. रायगड जिल्हा आमच्या शिक्षक संघाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय राजेंद्रजी म्हात्रे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत. ज्ञानगंगा ट्रस्टचे आमचे अध्यक्ष आदरणीय आमचे मित्र वैभवजी पिंगळे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत. आमचे ज्ञानगंगाचे सरचिटणीस सुबोधजी पाटील हे या ठिकाणी उपस्थित, त्यांचं देखील स्वागत.
आमच्या संघाचे रायगड जिल्ह्याचे राजेंद्रजी म्हात्रे यांचा आपण आपल्या शुभ हस्ते एक मायेची शाल आणि गुलाब वृक्ष देऊन आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. उपस्थित आणि जोरदार टाळ्या वाजवून आपल्या अध्यक्षांसाठी आपल्या मानाचे सन्मानाचे सर्व प्रश्न सोडवणार आणि आपल्या या वापळे फणसापूर आणि आंदोशी केंद्राच्या विनंतीला मान देऊन खऱ्या अर्थाने म्हात्रे सर आपण या ठिकाणी उपस्थित आहात, मनापासून आपलं धन्यवाद. त्याचप्रमाणे शिक्षण भारतीचे जिल्हा अध्यक्ष दीपकजी पाटील यांचं देखील या ठिकाणी मी स्वागत करण्याची विनंती सरांना करतोय. दीपकजी पाटील यांचं स्वागत होत आहे. स्वागत करणार आहेत आदरणीय केंद्र प्रमुख प्रमोदजी गोपी सर. दीपक पाटील याच विभागातलं हे सुपुत्र आहेत बोरगर गावचे आणि जिल्ह्याचं नेतृत्व करतात. जावय उमटेचे नाही, बोरगरचेच जावयत मला माहिती आहे ना. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत. त्याचप्रमाणे या व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे ज्ञानगंगा ट्रस्टचे सन्माननीय अध्यक्ष वैभवजी पिंगळे आणि त्या पलीकडच्या विभागातील म्हणजे आमच्या कोडूस भागातील आणि आमच्या जवळजवळ अलिबाग तालुका माणगाव तालुक्याचे सर्वांचेच मित्र वैभवजी पिंगळे यांचं स्वागत या भोपी सरांवर असणारे प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित आहेत. हो, कुरडस गावचं हे सुपुत्र या ठिकाणी उपस्थित, त्यांचा देखील हार्दिक संचालक महोदय विद्यमान अलिबाग पतपेढीचे धन्यवाद. त्याचप्रमाणे विद्यमान केंद्र प्रमुख शाळा केंद्र कासळी ना आदरणीय आमचे भाऊजी अंजर्लेकर सर यांचं देखील स्वागत. या केंद्राचेच भाऊजी तज्ज्ञ संचालक यांचं देखील या ठिकाणी मी स्वागत करतोय. तज्ज्ञ संचालक पतपेढी अलिबाग आणि केंद्र प्रमुख केंद्र कासळी धन्यवाद सर. त्याचप्रमाणे आमचे सर्वांचे लाडके असे सुबोधजी पाटील ज्ञानगंगा ट्रस्टचे सर्वे सर्व आमचे आणि अलिबाग तालुक्याचा टेक्नोसिव्ह कामकाज पाहण्याचं अगदी सदळ हाताने मदत करणार असं हे व्यक्तिमत्व सुबोधजी पाटील यांचं देखील या ठिकाणी यथोचित स्वागत धन्यवाद. जे पालक सोबत आलेले आहेत त्यांना सर्वांना विनंती आपण भोजनाच्या ठिकाणी यायचं आहे. विद्यार्थी तर जवळजवळ आठवले. आज 27 तारखेला बालमेळावा आयोजित केलेला आहे उमटे या धरणावर. त्या उमटे मेळावा इथे बालमेळाव्यासाठी सर्वजण सर्व शाळांच्या केंद्रातल्या शाळा आहेत बाफळे आंदोशी आणि फणसापूर ह्या केंद्रातल्या शाळांनी सहभाग घेतलेला आहे आणि सर्वजण शाळांनी त्यांचे कलागुण दाखवले आहेत. विद्यार्थ्यांच्या अंगी असणारे कलागुण त्यांनी दाखवलेले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांचा आनंद ते लुटायला आलेले आहेत. इथे ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये ते त्यांचा आनंद लुटायला आले आहेत आणि त्याच्यातूनच असं दिसतं की विद्यार्थ्यांच्या प्रत्येक मुलावर त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांना घेऊन आलेले जे पालक आहेत काही व्यवस्थापन समितीचे सदस्य आहेत अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत आणि सर्वजण ते आलेले आहेत आणि त्यांनी हा सहभाग घेतलेला आहे आणि त्या सहभागामध्ये सर्वजण रममाण झालेले आहेत आणि त्यांनी तो आपला कार्यक्रम त्यांच्यामध्ये असणारे कलागुण हे प्रत्येक गाण्यातून कोळी नृत्य भावनृत्य ह्या सगळ्या नृत्यातून त्यांनी दाखवलेले आहेत आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढलेली आहे. सगळे मान्यवर आलेले आहेत आणि मान्यवरांनीसुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे शुभेच्छा दिल्या आहेत आणि हा मेळावा जो यांनी आयोजित केला आहे तर आपल्या केंद्राचे जे प्रमोद भोपी सर आहेत त्यांचे ग्रामस्थ आहेत काही मान्यवर सरपंच आहेत उपसरपंच आहेत सगळ्या गावोगावचे सदस्य महिला मंडळ ग्रामस्थ सगळेजण आलेले आहेत आणि त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे आणि त्या शोभेचा आनंद हा विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे. आणि हा कार्यक्रम नुसता नाही तर सगळेजण इथे मन लावून काम करत आहेत. या ना त्या नात्यातून ह्या मेळाव्याला मदत केली आहे. कोणी भाजीच्या रूपाने कोणी अन्नाच्या रूपाने कोणी गोड काही दिलेलं आहे आणि त्या मुलांचं मन गोड केलेलं आहे आणि मेळावा गोड केलेला आहे आणि त्यांचा आनंद लुटला याबद्दल अगदी सर्वांचं मी मनापासून धन्यवाद वाटते. मी लीना भोपी बोलते. जय हिंद. पाय रूपने जिमिनी
शंकर त्याचे नाव जगत तांडते रात्री नदी गिरजा मुरी माया भोळा समुंद बापमा शंकर त्याचे नाव जगत तांडते रात्री नदी गिरजा मुरी माया घन चिमकले शकुली वर्षा डांबरट मोठा भाव गीताला तृतीय क्रमांक उत्तीर्ण मिळाल होता असं एक गीत बघूया
मारुनी घोड्याला गेला भानूच्या वाड्याला सुंदर गाणं ओके रफाई मॅडम खूप छान जो पण कोण कोरिओग्राफर असेल नाव माहित नाही अतिशय सुंदर कोरिओग्राफी तितका सुंदर डान्स ही स्वतः मुलगी ना तिचं एक्सप्रेशन सांगतोय मला आदरणीय केंद्र प्रमुख प्रमोजी बाबी सर तब्बल 100 रुपये पारितोषिक 200 रुपये दया राघव पारदी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक हौशी कलाकार आणि ज्यांच्या नसानसात कला भरलेले असं आमचे मोहन सन्मान वाटलं तुला इथं परफॉर्मन्स करायला नाही हे कंजूशी का पण टाळ्या वाजवायला एकदा जोरदार टाळ्या वाजवू द्या अरे टाळ्यांना कोणता जीएसटी नाही कोणता टॅक्स नाही टाळ्या वाजवला का कंजूशी दीदी केवढी सुंदर नसली कोणी बसवला डान्स तुझं नाव काय अर्चिता पाटील बापळे गावची ना कन्या केकडून बापळे गावची कन्या हिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवत होते शिवकन्यासाठी आणि हे बक्षीस तुझ्या डान्स साठी ऐ मल्हारी म्हणतो तिकडे टास मारून होता घोडा कुठे गेला अरे घोडा चरायला गेला मग धरणात पाणी प्यायला चल धन्यवाद अतिशय सुंदर असा डान्स सर्वांचं असं डोळ्याचे पारणे फिटवणारा असा डान्स झालेला आहे एकदा बापळे फणसापूर शाळेसाठी सर्व शिक्षकांसाठी सुद्धा सर्वांना आपण भेटवस्तू द्यायची आहे ऑल द बेस्ट यानंतर आमची केंद्र शाळा म्हणेन मी आमची उपराजधानी शाळा वावे अलिबाग आणि आमची जी वावे शाळा आता घेऊन येत आहे कुऱ्या चालल्या रानात बांधावर थांबलिया यारी घेऊन धनी
सन्माननीय जनाधीश शिर्के सर यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद.